नमस्कार मी वृषाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण साबुदाना न भिजवता फक्त पंधरा मिनटात तयार होणारे कुरकुरीत साबुदाना वडे आणि त्यासोबत चटपटीत चटणी कशी करायची हे बघणार आहोत बाहेरून जितके कुरकुरीत आतून तितके सॉफ्ट हे वडे तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी सर्वात अगोदर कढाईत एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजून घेतल्यामुळे तो पचायला हलका होतो तर इथे मी साधारण चार ते पाच मिनटं साबुदाणा भाजून घेतला आहे हा साबुदाना मी मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेते आणि सेम कढाईत मी एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे यातले अर्धे शेंगदाणे मी चटणीसाठी वापरणार आहे आणि अर्धे शेंगदाणे वड्यांसाठी वापरणार आहे तर आपला साबुदाणा देखील व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता हा साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचे पूड हवी आहे किंवा साबुदाण्याची पावडर हवी आता ही साबुदाणा पावडर मी एका मोठ्या बॉलमध्ये काढून घेणार आहे आणि शेंगदाणे देखील बारीक करून घेणार आहे तर भाजलेल्या शेंगदाण्यांपैकी इथे मी अर्धे शेंगदाणे घेतलेले आहे साला सगट आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल देखील काढून वापरू शकता शेंगदाणे देखील मी व्यवस्थित असे मिक्सरला फिरवून घेतले थोडेसे जाडसरच असे फिरवलेले आहेत आता हे शेंगदाणे देखील दे मी सेम बाउलमध्ये काढून घेते तर शेंगदाणे ही माझे काढून झालेले आहे सेम मिक्सरच्या भांड्यात मी इथे एक इंच अद्रक घेतलेला आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ही खूप तिखट आहे त्यामुळे मी एकच मिरची वापरलेली आहे आणि एक चमचा जिरं घातलेला आहे हे सर्व मिक्सरला फिरवून घेते आणि आपली मिरची अद्रक आणि जिऱ्याची पूड देखील मी बाऊलमध्ये काढून घेते तिखटाचं प्रमाण पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर घातलेली आहे इथे मी बारीक चिरून तुम्ही नसेन खात तर पूर्णपणे देखील करू शकता त्यानंतर अर्धा लिंबू घेतलेला आहे त्या लिंबाचा रस काढून घेते मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे हा बटाटा मी हाताने चुरून घालणार आहे किसून घातला तर बटाटा जास्त चिकट होतो त्यामुळे हाताने चुरून असं मिक्स करत करत आपल्याला छान असं हे भिजवून आहे सर्व साहित्य आपलं छान असं एकजीव झालं पाहिजे तर मी इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि लागत लागत आपण अंदाज घेत बटाटा घालणार आहोत आपल्या तयार मिश्रणाचा छान असा एक गोळा तयार होईपर्यंत आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे हे अजून मला जरा कोरडं आहे त्यामुळे मी उरलेला अर्धा बटाटा अजून यात घालून घेणार आहे तर जेवढा बटाटा म म्हणजे जेवढा साबुदाना आपला बटाटा सोक करून घेईल किंवा जेवढं मिश्रण आपलं एकजीव होण्यासाठी बटाटा लागेल तेवढाच आपल्याला बटाटा घालायचा आहे तर छान असा गोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता सॉफ्ट असा गोळा झालेला आहे आता हे मी झाकून दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे अर्धा बटाटा आपला उरलेला आहे आणि आपण हे दहा मिनटासाठी रेस्ट करून घेऊया तोपर्यंत चटणी करूया तर चटणीसाठी मी मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यात घालते एक वाटी खोबऱ्याची काप आणि आपल्या शेंगदाण्यापैकी उरलेले अर्धे शेंगदाणे मी इथे घातलेले आहे ह्या शेंगदाण्यांची मी साल काढून घेतलेली आहे म्हणजे आपली चटणी लाल पडणार नाही त्यानंतर अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे दोन मिरचीचे तुकडे घेतले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर पूर्णपणे स्किप देखील करू शकता त्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे दही घेतलेले आहे दह्यामुळे खूप चटपटीत अशी आपली ही चटणी तयार होते त्यामुळे आवर्जून घाला त्यानंतर इथे मी पाव चमचा साखर घेतलेली आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि अगदी एक ते दोन चमचे पाणी घालून आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत दह्याच्याच वाटीत मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व आता मी मिक्सरला फिरवून घेते तुम्ही बघू शकता एकदम फाईन असं हे आपलं मिक्सरला फिरवून झालेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला ही चटणी हवी आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते तर चटणी मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे ही चटणी अजून बऱ्यापैकी घट्ट आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात अगदी अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरचं भांडं घुसळून घेणार आहे आणि ते पाणी आपण ह्या चटणीत घालणार आहोत ही चटणी कितपत घट्ट किंवा पातळ ठेवायची हे देखील तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कितपत घट्ट पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही चटणी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आपण याला नंतर फोडणी करणार आहोत तोपर्यंत आपले वडे करायला घेऊया तर आपलं पीठही व्यवस्थित असं सेट झालेलं आहे साबुदाण्याने छान असं मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलेलं आहे आता मी हाताला तेल लावून घेतलंय आणि तयार पिठाचा एक गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला त्याचा राऊंड शेप करून घ्यायचा आहे किंवा आपण जसा लाडू वळतो तसं करून घ्यायचं आहे आणि हाताने प्रेस करून अगदी पातळ असा याचे वडे दा करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पातळच करायचे आहे थोडेसे जास्त जाड केले तर मग आतून कच्चे राहण्याचे चान्सेस असतात त्यामुळे पातळ झटपट तळल्यादेखील जातात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा वडा करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने उरलेले वडे देखील मी करून घेणार आहे आणि हो फ्रेंड्स आपण लवकरच वाळवण स्पेशल सिरीज सुरू करणार आहोत आपल्या चॅनलवर त्यामुळे तुम्हाला चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण सर्व वाळवणाच्या रेसिपीज मी तुम्हाला अगदी सोप्यात सोप्या भाषेत आणि कमीत कमी, कमी साहित्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर अशा पद्धतीने मी दुसरा देखील वळून घेतलेला आहे आणि उरलेले वडे देखील अशाच पद्धतीने मी वळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण वडे आपले वळून झालेले आहेत आता आपण हे वडे तळून घेऊया त्यासाठी इथे मी छान असं तेल गरम करून घेतलं आहे तर सुरुवातीला मी एकच वडा घातलेला आहे हा वडा आपण हलकासा फ्राय झाला की मग दुसरा वडा सोडणार आहोत म्हणजे एकमेकांना चिकटत नाही तर दुसरा वडा देखील मी सोडलेला आहे आता हे वडे आपण छान असे गोल्डन रंगावर येईपर्यंत किंवा सोनेरी रंगावर ईपर्यंत तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि खूप सतत ढवळत नाही राहायचं एकदा याचे साईड चेंज केल्या की आपण हे छान असे तीन ते चार मिनटापर्यंत सोनेरी रंगावर इपर्यंत तळून घेणार आहोत खूप सुंदर असे हे वडे टेस्टला लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील मला खात्री आहे तर तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटानंतर आपले वडे छान असे सोनेरी रंगावर आलेले आहेत आणि अगदी कमी तेल पितात हे वडे हे वडे मी आता एका डिशमध्ये काढून घेते आणि उरलेले वडे देखील आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत खूप कुरकुरीत आणि बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे वडे होतात तेव्हा नक्की ट्राय करून बघा तर अशाच पद्धतीने राहिलेले वडे देखील मी तळून घेतलेले आहे आता इथे मी एका पळीत अगदी चमच्याभर तेल घेतलेलं आहे गरम आणि यातच मी जिरे घालणार आहे आणि एक लाल मिरची तर आपण चटणीला जी फोडणी करणार आहोत मी ती अशा पद्धतीने केलेली आहे तुम्ही सेपरेट एखाद्या पातेल्यात देखील करू शकता आता ही फोडणी आपण आपल्या चटणीवर घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता जिरे आपले छान असे तडतडता आहे तर चटणीवर मी ही फोडणी घालून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली चटपटीत चटणी आणि गरमागरम साबुदाणा वडे तेही साबुदाणा न भिजवता तयार केलेले तयार आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद